हॅलो फ्रेंड्स, अनिरुचीज किचनमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बघणार आहोत मटकी भेळ. मटकी भेळ करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 वाटी चुरमुरे, वाफवून घेतलेली मटकी ही मोड आणून वाफवून घेतलेली आहे, कैरी आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत, ग्रीन चटणी यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि जिरे करून एकत्र करून पेस्ट बनवून घेतलेली आहे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ चवीनुसार, इमली चटणी, 1 चमचा तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला बटाटा उकडून घेतलेला आहे, बारीक शेव आणि फरसाण. सर्वप्रथम एका भांड्यात आपण हे चुरमुरे घालून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा, वाफवून घेतलेली मटकी, फरसाण, हे सगळं घालून एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये इमली चटणी घालणार आहोत. तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि तिखट घालून घेणार आहोत. तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण ग्रीन चटणी घालणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे सर्व एकत्रित करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली भेळ तयार आहे. त्यानंतर वरून आपण बारीक चिरलेली कैरी घालणार आहोत. गार्निशिंगसाठी कोथिंबीर व शेव घालणार आहोत. आपली मटकी भेळ तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.